नमस्कार, कुकिंग विथ मीनाक्षी या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी रवा बेसन लाडू कसे करायचे ते सांगणार आहे। अगदी सोपी अशी रेसिपी आहे, तुम्ही माझा रेसिपी शेवटपर्यंत बघा। मी इथे 2 कप रवा घेतलाय, 2 कप रवा, 1 कप बेसन आणि यासाठी लागणारा जो पाक आहे त्यासाठी 2 कप पाणी, 2 कप साखर असं घेतलेलं आहे। इकडे मी पातेल्यामध्ये पाक ठेवला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व काय साहित्य लागणार आहे ते देणार आहे। थोडा वेळ रवा भाजू द्यायचा सुरुवातीला आणि नंतर त्यामध्ये बेसन टाकायचं। आता याला व्यवस्थित भाजू द्यायचा, अगदी लालसर कलर येईपर्यंत भाजू द्यायचं। हे जेवढा चांगला भाजल्या जाईल तेवढे लाडू चांगले होतील, चवीलाही ते खूप छान लागतील। यामध्ये थोडं थोडं तूप टाकायचं आहे। मी 4 चमचे तूप टाकलेलं आहे। तूप थोडं थोडं टाकायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल। आणि तुम्ही माझे चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपी आलेल्या कळतील। बघा, अशा प्रकारे भाजून झालेलं आहे, खूप छान भाजून झालेला आहे। आणि आता इकडे पाकही झालेला आहे, एक तरी पाक करायचा आहे। बघा, पाक झालेला आहे। आता हे सर्व मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतले, थोडं थंड होऊ देणार आहे। यामध्ये मी 9 विलायची घेतलेले आहेत, विलायची आणि साखर बारीक करून घेतले। आता त्यामध्ये मिक्स करायचे ते। यामध्ये पाक टाकून घ्यायचा। सर्व मिक्स करायचं व्यवस्थित आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे। गोड खावं असं वाटत असेल तर नक्की ट्राय करून बघा, अगदी कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे। थंड झालेला आहे, आता मी लाडू करते। बघा, खूप छान असं मिश्रण झालेलं आहे। ज्यांना रव्याचे लाडू आवडत नाहीत त्यांनी तर नक्की करून बघा, त्यांनाही आवडतील आणि लहान मुलांनाही खूप आवडतील। मी काही लाडू बांधून घेतलेले आहेत। आता यावर जे काही मनुका, काजू किंवा बदाम जे काही असेल ते ठेवायचं आहे। बघा, अशा प्रकारे लाडू मी तयार केलेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।